नमस्कार, मी वर्षा, शालिनी प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. इंधन पुन्हा कडाडले, पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महाग. नांदेड मुख्याध्यापिका खून प्रकरणी 2 आरोपींना आंध्र प्रदेशातून अटक. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर ढोल बजाव, भाजपा जगाव आंदोलन. सीना माढा योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष कायम, 3 तास केले रास्ता रोको. स्वच्छता ही सेवा या अभियानाची स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 10 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी महागले आहे. पेट्रोलचे दर 10 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच इंधनाच्या दरात सलग वाढ होत आहे. मुंबईत पेट्रोल 89.54 रुपये लिटरने विकलं जात आहे, तर डिझेल 78.42 रुपयांवर पोहोचलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दराने 90 पार केली आहे, त्यामुळे हे दर असेच कायम राहिल्यास लवकरच पेट्रोल 100 गाठेल, यात शंका नाही. इंधन दरांवर नियंत्रण नसल्याचं सांगत सरकारने हात वर केले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांच्या खिशाला रोज झळ बसत आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी सरकारला इशारा दिला आहे. इंधनाचे दर कमी केले नाही तर मोदी सरकारला याचा फटका बसेल, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नांदेड जिल्ह्यातील मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणाची सूत्रधार वैशाली माने हिला पोलिसांनी अटक केली आहे. नांदेडच्या गुन्हा शाखेने आंध्र प्रदेशातील गोकन्नापल्ली येथून तिला आणि तिच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. किनवट पोलिसांच्या हद्दीतील गोकुंदा येथील शांती निकेतन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा राठोड यांची 23 ऑगस्ट 2018 रोजी भरवस्तीतील सेवा सदन या निवासस्थानी अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लक्षवेधी ठरलेल्या सूत्रधार वैशाली माने ही महिला पोलिसांना सतत 24 दिवस हुलकावण्या देत होती. आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील गोकन्नापल्ली येथे आश्रय घेतलेल्या वैशाली मानेला आणि तिचा सहकारी शेषराव मानेला नांदेडच्या गुन्हा शाखेने अटक करून त्यांना किनवट न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने वैशाली मानेला 22 सप्टेंबरपर्यंत तर शेषराव माने याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सांगण्यात आले. शालिनी प्लससाठी गौतम कांबळे, नांदेड. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश मंडळ देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अजून केलेले नाही. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने ढोल बजाव, भाजपा जगाव हे आंदोलन केले आहे. शहरामध्ये सामाजिक सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा, पर्यावरण आणि स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, तसेच सामाजिक आणि विधायक प्रबोधन व्हावे या हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दरवर्षी गणेश मंडळांसाठी देखावा स्पर्धा घेतली जाते. समाज प्रबोधनामध्ये उत्कृष्ट मंडळांना बक्षीस दिले जाते. मात्र गणेशोत्सव सुरू होऊन संपत आला तरी अद्याप बक्षिसांचे वितरण केले गेले नाही, त्यामुळे मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मांगल्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या गणरायाला देखील सत्ताधारी भाजपाने सोडले नाही, अशी टीका दत्ता साने यांनी केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण केले नसल्याने त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने ढोल बजाव, भाजपा जगाव असे आंदोलन केले. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. सीना माढा योजनेच्या पाण्यासाठी वेताळवाडीच्या शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही चालूच आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी वेताळवाडीत रास्ता रोको आंदोलन केले. माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठीचा संघर्ष अद्याप सुरूच आहे, त्यामुळे या योजनेचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नसल्याने ही योजना काय कामाची, असा संतप्त सवाल टेल भागाकडील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
योजनेचे पाणी टेल टू हेड या नियमाप्रमाणे सोडण्यात यावे या मागणीसाठी वेताळवाडी येथील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी माढा कुर्डुवाडी मार्ग रोखून धरत वेताळवाडी येथे रास्ता रोको करत आपला रोष व्यक्त केला. हे रास्ता रोको आंदोलन तब्बल 3.5 तास चालू होते, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वेताळवाडी येथील शेतकऱ्यांनी 6 सप्टेंबरला सीना माढा योजनेचे पाणी मिळावे याकरता रास्ता रोको केला होता. 5 दिवसात पाणी सोडतो असे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान प्रत्यक्षात मात्र 10 दिवस लोटून गेले तरी देखील पाणीच न आल्याने या गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करत योजनेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा धिक्कार केला. आंदोलनस्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. अरे ज्या भागासाठी योजना आखली, छत्तीसगावची ही योजना आहे, तुमच्या माहितीने साठी सांगतो तुम्हाला. छत्तीसगावामध्ये बरीच गाव परत जोडली गेली, मग या 36 गावामध्ये बरीच गाव जोडल्यानंतर मग तुम्ही सांगा मला, टेल टू हेड पाणी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या योजनेला अर्थ नाही. मग जर टेल टू हेड पाणी मिळत नसेल तर तुमच्या आमच्या सारख्याला म्हणजे ह्या योजनेवर राहून काय उपयोग? अन्यथा तुम्ही योजना बंद करून टाका. तुम्हाला टेल टू हेड पाणी देता येत नसेल तर मग कशाला उगा शेतकऱ्याचं नुकसान करता? एक एकाच्या जमिनी 1 एकर, अर्धा एकर, 1.5 एकर जमिनी कॅनल मध्ये गेलेत आणि दुसरे चोर होतात काय? हे कशासाठी? अहो शासनाने त्याची पूर्तता केली पाहिजे. शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय? आज 1 एकर जमीन म्हणजे वर्षा काढते त्याचं उत्पन्न बघा. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. परभणी येथे स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. परभणी येथे अक्षदा मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 15 दिवस चालणाऱ्या या अभियानात श्रमदान, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, परिसर स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांतर्गत प्रत्येकाने प्रामाणिक काम करून गावे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या माध्यमातून गावागावात स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. करमाळा शहरातील सांदगुडे कुटुंबियांनी गौराई समोर केलेल्या आरासाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. त्याचबरोबर या कुटुंबियांनी इतरही सामाजिक संदेश यातून दिले आहेत. पाहुयात ही सकारात्मक बातमी. गौरी गणपती पुढील सजावट म्हटलं की काहीतरी वेगळे करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. त्याप्रमाणे चांदगुडे कुटुंबियांनी स्वच्छतेबाबतचा देखावा सादर करून प्लॅस्टिकचा वापर टाळा, उघड्यावरती शौचास बसू नका, ऐतिहासिक ठिकाणावरती कचरा करू नका, ओला कचरा आणि सुका कचरा कचरा गाडीतच टाका, मुली वाचवा मुली जगवा, झाडे लावा झाडे जगवा असे बोर्ड आणि देखाव्यात लावून स्वच्छतेचा संदेश देणारे फलक या देखाव्यासमोर उभे केले आहेत. त्यांच्या या अनोख्या आरासाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आणि या उपक्रमाने गौराईचा उपक्रम केला आहे, डेकोरेशन केले, तर त्याच्यामुळे हळद कुंकला जे बाया येतात त्यांना हा संदेश कळा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. घातक कचरा, ओला कचरा, सुका कचरा कसं वर्गीकरण कसे करावे हे सगळे दिलेले आहे. परत स्वच्छता कसं करावं, परत ऐतिहासिक पर्यटन स्थळावर आपण ते टाकतो टाकायचं नाही असं संदेश दिलेला आहे. उघड्यावर शौचात बसू नये, प्लास्टिकचा वापर टाळा, मुली वाचा मुली जगवा, परत कापड पिशव्यांचा वापर करा. या ठिकाणी करमाळ नगरपालिकेच्या वतीनं मला मुख्याधिकारी वीणा पवार यांनी या ठिकाणी पाठवलेला असता आज या ठिकाणचा हा आजच बघून खरोखर समाधान वाटले, कारण की नगरपालिकेने ज्या पद्धतीने ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा वर्गीकरणाचं वाचसभा घेतल्या त्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कचऱ्याचे डबे मांडलेले दिसत आहेत. तसेच नगरपालिकेने घंटागाडी ही प्रत्येकाच्या दारात जाते त्यासाठी एक रूट मॅप तयार केला होता आणि व्हॉट्सअपचे ग्रुप केलेत. घंटागाडी येते की नाही याचं तंतोतंत माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कळावी यासाठी एक ग्रुप केलेत. हा उपक्रम म्हणजे नगरपालिकेच्या वतीने जी सगळं पहिल्यापासून जी सांगत गेलेले
तरी पण आम्ही ह्या गौरी गणपतीच्या ह्याच्या आरसासाठी हा जो उपक्रम केला की सर्व नागरिक आरस बघण्यासाठी येतात आणि हा उपक्रम म्हणजे सण जनतेतून नागरिक इथं बघा पाहण्यासाठी आल्यामुळं आपण त्यांच्या ह्याच्यासाठी पूर्ण घातक कचरा ओला कचरा सुका कचरा ही जी वस्तू आहेत ह्या वस्तू कशा वेगळे वर्गीकरण करायच्या आणि कसा घंटा गाडीत ओला कचरा सुका कचरा ही वेगळी करून अजून त्यांना माहिती देऊन व घंटा आपलं ऐतिहासिक पर्यटन स्थळात जी लोकल पर्यटनाला येतात त्या पर्यटनामध्ये काय करतात पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या कुठं कुरकुरीचे पाकेट आणि हे प्लॅस्टिक पिशव्याचा वापर करून आपापल्या ठिकाणी तिथं टाकून हा संदेश असा आहे की ती पर्यटन आपण खास ह्याच्यासाठी हे केलेलं आहे पण लोक सगळे घाण कचरा टाकून तिथंच घाण करू लागलेले ती एक आणि विशेष म्हणजे झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम नगरपालिकेने सुद्धा राबवलेला आहे पूर्ण शहरात सगळे झाडे लावून सगळे उपक्रम राबवलेला आहे तरी पण आपण हे ह्याच्या माध्यमातून उपक्रम बोर्ड लावून तिथं झाडे लावून हे केलेलं आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जी शौचालयाला उघड्यावर बसतात त्याची परिस्थितीने नगरपालिकेने सुद्धा व्यवस्था चांगली केलेली आणि मी सुद्धा त्याच्या माध्यमातून लोकांना अजून एकदा विनंती केली की बाबा शौचालयाला उघड्यावर बसू नका व मुली वाचवा मुली जगवा ह्या संदेशातून लोक अजून बी अडाणी लोक आहेत की मुली झाली आणि मुलगाच पाहिजे ह्याच्यासाठी हा उपक्रम आहे. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे राज्याचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी जेवखेडा या गावाला भेट दिली. त्यांनी यावेळी विविध कामांची पाहणी देखील केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जालना दौऱ्यावरती आले असता जेवखेडा या गावालगतच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण तसेच सिमेंट बंधारा मजबूतीकरण मागेल त्याला योजनेअंतर्गत शेततळे आणि राष्ट्रीय महामार्ग 753 कुंभारी फाटा ते देऊळगाव राजा सिमेंट रोड जेवखेडा ते पैठण राज्यमार्ग यासह विविध ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पाहणी केली. यावेळी खासदार रावसाहेब दानवे महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत यावेळी जालना जिल्हाधिकारी यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्यपाल यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. दुसरा जलयुक्त शिवार के बारे में कैसा प्रोग्रेस है गवर्नर होते गवर्नर के नाते मैंने गवर्नर के प्रसंग में असेंबली में बताया. शालिनी प्लस साठी सोनाजी जोगदंडे सह कमल किशोर जोगदंडे जालना. पैठण तालुक्यातील कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राहुल नगर संजय नगर आणि दाळवाडी येथील नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पंचायत समिती समोर उपोषण करण्यात आले. पैठण तालुक्यातील कातपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राहुल नगर संजय नगर दाळवाडी येथील लाभार्थ्यांना शासनाने मंजूर केलेल्या पंतप्रधान घरकुल आणि रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. संबंधित वसाहतीची शासकीय जागा शासनाच्या निर्णयाप्रमाणे संबंधित अतिक्रमण धारकाच्या रहिवाशांच्या नावे करून 8 अ च्या उताऱ्याला नोंद घेण्यात यावी. सन 2017-18 जे रमाई घरकुलांचे टार्गेट कातपूर ग्रामपंचायतीला दिले होते ते न देता परस्पर दुसऱ्या ग्रामपंचायतीला दिले ते परत घ्यावे या प्रमुख मागण्यांच्या अनुषंगाने 17 सप्टेंबर रोजी पैठण येथील पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आले. मात्र लेखी आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले. या उपोषणाला माजी आमदार संजय वाघचौरे मनसेचे जिल्हाप्रमुख विजय चव्हाण छावाचे अनिल राऊत संजय मोरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली. घरकुलांची यादी आलेली असताना त्याच्यामध्ये रिसर मंजूर झालेले असताना देखील घरकुलांची यादीमध्ये नाव असताना देखील घरकुल दिले जात नाही संबंधित अधिकाऱ्यांकडून आणि त्याबाबत वेळोवेळी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करून देखील संबंधित अधिकारी त्या ठिकाणी कोणतीही कायदेशीर कार्य करत नाहीत. इवन आज महिला वर्गांनी इथे उपोषण त्या ठिकाणी अवलंबलं आहे तरी देखील कोणतेही संबंधित अधिकारी इथे येऊन कोणतीही कायदेशीर रिसर्च त्यांच्या त्याबाबत ते करत नाहीत ही सगळ्यात मोठी शोकंतिका या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं मागील मागच्या वेळेसही आम्ही यांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन तिथं आंदोलन करण्याचं त्यांना विनंती सांगितलं होतं की जर तुम्ही घरकुलला ताबडतोब तिथं केले नाहीत किंवा सुरुवात केली नाही तर आम्ही उपोषण करू आणि योग्य ते कायदेशीर कारवाई मागे तुम्हाला लढू पण त्या देखील त्याबद्दल ती कोणती त्यांनी दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही सर्व राहुलनगर संजयनगर कातपूर
शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। बारामतीमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी बोलताना त्यांनी उपस्थितांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले। समता ही कोणा जातीतून नाही तर शिक्षणातून येते, म्हणूनच प्रत्येकाने शिक्षण घेणे गरजेचे आहे। आज शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे बदल होत आहेत, परंतु हे बदल शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून होणे अपेक्षित आहेत। आई वडील आणि कुटुंबानंतर मुलांच्या जडणघडणामध्ये शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो। तंत्रज्ञानाच्या आधारे नाही तर चांगल्या शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांचा विकास होतो। आज समाजातील कोणतीही मुलं शिक्षकांपासून वंचित राहू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या। इंग्रजीचा अभ्यास असा येतो, हिस्ट्री असंच येतं, भूगोल असं येतं, हिंदी असं येतं, पण गणित काय काय त्या पोराला जमत नाही। आणि मी मला नेहमी असं वाटायचं की मीच जन्माला घातलेली दोन मुलं आहेत, मी स्वतः सायन्स ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना सायन्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, म्हणजे त्यांना ते जमतच नाही असा त्यांचा हट्ट असतो। आणि त्यानंतर माझ्या मुलीला जर 100 एक दोन मार्क जरी गणितात गेले तर तिला घरी आल्यावर रडून गोंधळ असतो की माझे 3 कुठे गेले। माझा मुलगा गणितात 5 झाला तर आम्ही म्हणतो देव पावला आपला पप्पू 5 झाला। आता तुम्ही विचार करा, एकाच कुटुंबातली त्याच आई वडिलांची दोन मुलं केवढी टोकाची त्यांची ही बुद्धिमत्ता नुसती नाही आहे, या स्टोरीला अजून आहे, आपली स्टोरी बहुत बाकी आहे। माझ्या मुलाला प्रिलिममध्ये अपेक्षित असे मार्क मिळाले नाहीत गणितात, तुम्हाला आश्चर्य वाटेल। आता मी म्हणा काय करावं, आता फायनल तर इतकी जवळ आली आणि मुलीला आम्हाला सवय गणितात 100 किंवा 100 आता या मुलाचं काय करायचं। त्यानंतर मी एक वेगळी शाळेतली एक टीचर आहे त्या टीचरकडे त्याला नेलं आणि सांगितलं आपल्या हातात 45 आहेत, आमचा हे बाळ 11 तर जायला पाहिजे, तुम्ही बघताय गणिताचे हाल काय आहेत। आणि तेव्हा मला एक पालक म्हणून पहिल्यांदा जाणवलं की प्रशासनाची किंवा राज्याची जी पद्धत आहे की पहिलीपासून 8 काही झालं नाही तरी मुलाला नापास करायचं नाही, काही अभ्यास आला का नाही। तेव्हा मला पालक म्हणून पहिल्यांदा वाटलं की माझ्या मुलाला कदाचित 5-6 मागे बसवला असता तर तो 10 त्याला चांगले मार्क गणितातही मिळाले। आता ह्याच्याबद्दल केंद्र सरकारमध्ये आम्ही एक मोठी चर्चा केली, आत्ताच तुम्ही कदाचित वर्तमानपत्रात वाचलंही असेल। आणि एक नियम कायदा एक मताने पार्लमेंटमध्ये, तुम्हाला असं वाटतं आम्ही फक्त आरडाओरडा गोंधळ करतो असं नाही, पार्लमेंटमध्ये चांगल्या चर्चाही होतात। आज केंद्राचं धोरण असं ठरलं आहे की प्रत्येक राज्यांनी निर्णय घ्यावा की परीक्षा 8 घ्यायचा का नाही। मला पालक म्हणून विचाराल तर माझं म्हणणं आहे नापास करायचं नाही का तर एक शिक्षकांनी ठरावं, पण परीक्षा ह्या झाल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय मुलांना किती समजलंय हे कळता येणार नाही। आणि नवीन जी मेथडॉलॉजीज टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्या खरंच शिक्षकांना योग्य वाटतात का नाही हा एक चर्चेचा विषय। शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या अत्राम राजपरिवाराचा पारंपरिक गणेश उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। यंदाच्या वर्षी बाहुबली चित्रपटातील माहिष्मती महालाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला असून दूरदूरून गणेश भक्त दर्शनासाठी गडचिरोलीत दाखल झाले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या आत्राम राजपरिवारातही पारंपरिक गणेशोत्सव साजरा होतोय। यंदा बाहुबली सिनेमातील माहिष्मती महालाचा देखावा या गणेश मंडळाने साकारला आहे। हा देखावा बघण्यासाठी जिल्ह्याभरातून गणेश भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीश आत्राम आणि राजपरिवार यांच्या हस्ते या बाप्पांची पूजा अर्चना केली जाते। संपूर्ण 10 राजपरिवार आरती उत्सवात सक्रिय सहभागी होतो। यंदाचा महल, त्याची सजावट आणि प्रकाश योजना बघण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे। अहेरीच्या राजपरिवारातील विजयादशमी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। त्यासोबतच गेली काही वर्ष आकर्षक स्वरूपात साजरा होणारा गणेशोत्सव जिल्हावासियांसाठी आकर्षण ठरत आहे। शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गडचिरोली। पिंपरी चिंचवड मध्ये रुद्राक्षांचे काल्पनिक मंदिर साकारण्यात आलंय। तब्बल 10,000 रुद्राक्षांपासून हा घरगुती इको फ्रेंडली गणपती देखावा साकारण्यात आला आहे।
पिंपरी चिंचवड परिसरामध्ये एका शिवभक्ताने चक्क 10,000 रुद्राक्षांचे बाप्पांसाठी मंदिर तयार केले आहे। हे मंदिर इतकं सुंदर आहे की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटेल। सागर घेगे असे या शिवभक्ताचे नाव आहे। हे रुद्राक्ष त्यांनी नेपाळहून मागवले असून तब्बल 45,000 ते 50,000 रुपये खर्च त्यांनी केला आहे। या देखाव्यासाठी त्यांनी 25 दिवसांची अथक मेहनत घेतली आहे। शालिनी प्लससाठी स्नेहा गवळी, पुणे। पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळ हे यंदा 127वे वर्ष साजरे करत आहे। यानिमित्त या मंडळाने तमिळनाडू बेल्लोर येथील श्रीपुरम श्री लक्ष्मीनारायण सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। पाहूयात हे वृत्त। पुणे येथील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळ हे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उगमस्थानांपैकी एक आहे। 1892 साली स्थापन झालेल्या मंडळातील गणेशांची मूर्ती भाऊसाहेब रंगारी यांनी घडवली होती। यंदाच्या वर्षी मंडळाने 127वे वर्ष महोत्सवानिमित्त तमिळनाडू बेल्लोर येथील श्रीपुरम श्री लक्ष्मीनारायणी सुवर्ण मंदिराची भव्य प्रतिकृती सादर केली आहे। 1800च्या काळात भारतावर परतंत्र्याचे राज्य होते। या काळात क्रांतिकारांना प्रेरणा देण्यासाठी मूर्तीची निर्मिती भाऊसाहेब रंगारी यांनी केली। श्रींची मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली असून मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, कागदाची रद्दी आणि बांबूंची पिसं वापरण्यात आले आहेत। हे मंडळ संपूर्ण वर्षभरामध्ये रक्तदान, अनाथ मुलांना शाळेच्या वस्तूंचे वाटप तसेच अन्नदान असे विविध उपक्रम राबवते। मी अभिजित जनपुरे, छत्रपती राम मंडळाचे कार्यकर्ता। आपण पाहत असलेली श्रींची मूर्ती ही 1892 साली मंडळ स्थापन झालेलं आहे। ही मूर्ती कैलास वासी भाऊसाहेब रंगारी यांनी घडवलेली असून 1800च्या काळामध्ये भारतावर पारतंत्र्याचं राज्य होतं। त्या काळात क्रांतिकारांना प्रेरणादायी ठरणारी ही मूर्ती कैलास वासी भाऊसाहेब रंगारी यांनी घडवलेली आहे। आपण पाहत असलेली श्रींची मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। त्यामध्ये शाडूची माती, कागदाचे रगडे आणि बांबूची पेस यापासून ही मूर्ती घडवलेली आहे। मंडळाला यावर्षी 127 वर्ष पूर्ण झालेली आहे। पारंपरिक भव्य देखावे करण्याची मंडळाची परंपरा गेले 4 वर्ष आपण चालू ठेवलेली आहे। मागच्या वर्षी आपण शिर्डी हा देखावा सादर केला होता। यावेळेस आपण तामिळनाडूमधील श्रीपुरम वेल्लूरचं सुवर्ण मंदिर बनवलेलं आहे। मंडळ वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत असतो, ज्यामध्ये रक्तदान, गरीब अनाथ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, अन्नधान्य वाटप, अजून आपलं यावर्षी मंडळाने नवीन उपक्रम एक राबवलेला आहे। त्यामध्ये महिलांसाठी नवजात शिशू जे असतात त्यांच्यासाठी स्तनपानाचं केंद्र आपण चालू केलेलं आहे। हिंदुस्थानामध्ये सगळ्यात हिंदुस्थानातील उगम स्थानांपैकी एक असलेलं छत्रपती राम मंडळ यावर्षी 127। शालिनी प्लससाठी सुनील थोरात, हवेली, पुणे। सध्याच्या आधुनिकतेच्या काळात महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे। अशातच सांगवीतील जवळेकर कुटुंबियांनी समाजाच्या प्रबोधनासाठी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून महाराष्ट्राची लोकधारा साकारली आहे। पाहुयात हा अनोखा देखावा। जवळेकर कुटुंबातील अभिषेक जवळेकर या तरुणाने तब्बल 1.5 महिना हा देखावा साकारण्यासाठी कष्ट घेतले। यासाठी त्याने 26 कापडांच्या बाहुल्या बनवल्या। त्यातील 21 पेक्षा जास्त बाहुल्या या हलत्या देखाव्याचे दर्शन घडवतात। यामध्ये लोकनृत्य, लावणी, वासुदेव, जागरण, गोंधळ, कोळी समाज, धनगर समाज, शेतकरी, शिवशाहीर अशी चित्र त्याने या देखाव्याच्या माध्यमातून साकारली आहेत। ही थीम पूर्ण मी दाखवलेली आहे, ह्याच्यामध्ये पूर्ण जुना काळ आम्ही दाखवलेला आहे। ह्याचा मागचा उद्देश की आपले जे लहान मुलं नवीन पिढी, ह्या नवीन पिढीला आपला जुना इतिहास काहीच माहीत नाही आहे, तर हा इतिहास आपण त्यांच्या एक आठवणीत आणावा हाच एक उद्देश म्हणून ही थीम समोर आणलेली। आम्ही साधारण 2 ते 3 महिने झाले मेहनत घेते, याच्यामध्ये मी, माझा भाऊ रोहन जाधव, माझी आई, आम्ही 3 जण मिळून आम्ही हा पूर्ण सेटअप 3 महिन्यापासून आम्ही तयारी करतोय। हा जो पूर्ण देखावा आहे पूर्ण इको फ्रेंडली आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही थर्माकॉलचा वापर नाहीये, कुठल्याही प्लास्टिकचा वापर नाही। महाराष्ट्राची लोकधारा हा विषय मुलाने मांडावा असे अभिषेकच्या आईचा आग्रह होता। गेल्या कित्येक वर्षांपासून घरगुती बाप्पांपुढे देखावा सादर करण्याची जवळेकर कुटुंबाची ही परंपरा आहे। यामुळे अभिषेकने हा पारंपरिक देखावा बाप्पांपुढे सादर केला। पुढच्या पिढीला काही वर्षांनी या पारंपरिक लोकधारा केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल अशी सद्यस्थिती आहे। त्यामुळे जवळेकर कुटुंबाने पारंपरिक लोकधारा रुजवण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे। जे खूप आवड आहे दोन्ही मुलांना माझ्या, तर त्यांना असं वाटलं की आपला गणपती म्हणजे सुरुवातीला एकदम साधा प्लेन आणलेला, मग त्यांनी त्या एकदम इतकी हौस आहे ना गणपती बसवायचे की आपला गणपती जेणेकरून सुंदर दिसावा, मग त्यांनी सगळे ते खड्यांचे
सगळे स्टोन वगैरे कुंदन आणून पूर्ण रात्री 10:30 ते 3 वाजेपर्यंत सजून म्हणजे एकदम छान डेकोरेट केलेले गणपतीला. हां एकदम आमच्या सोसायटीतल्या बायकांना म्हणजे इतकं छान वाटतं ना, माझ्या मुलाचा इतका अभिमान वाटतो की तो एवढं व्यवस्थित करतो सगळं, नाही का? जरा वेगळी आणि त्यांना एक उत्सुकता असते की ह्यावर्षी अजून काय वेगळं अजून काय वेगळं असं तो दाखवत असतो. पाट्यावरची बाई वगैरे आता काय हल्ली या जमान्यात भेटत नाही ना आपल्याला बघायला, सगळं मिक्सर वगैरे चालू आहे. पाट्यावरचं जेवण, चुलीवरच्या भाकरी ह्या क्वचितच आपल्याला पाहायला मिळतात आत्ता सध्या. आणि आता हल्ली लोक गावरान थाळी असं जातात खायला, त्याच्यामुळे आम्ही हे थीम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी राजा सर्वात गंभीर प्रश्न या गोष्टींवर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा विचार केला. त्या बाबतीत त्याची मोठ, शेतकरी राजा, बैलराजा, वैदीन, पोतराज, नंदीबैलवाला, जुन्या काळात पिंगा खेळायचे लोक बायका, ते पण आपण दाखवलेले. त्यानंतर भविष्य सांगणारे लोक पहिले दिसायचे, आता ते कुठं दिसत नाहीत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपला पारंपरिक विरोधी संघ पाकिस्तान सोबत खेळताना 4th आणि 6th स्थानी कोणाला संधी देतो याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. मागील 1 वर्षात भारताला मिडल ऑर्डरने खूप निराश केले आहे. मागील 1 वर्षात भारताला मिडल ऑर्डरने खूप निराश केलं आहे. इंग्लंड विरोधातील वन डे या सिरीज मध्ये सुद्धा हेच गोष्ट समोर आली. रोहितने स्पष्ट केलं आहे की मनीष पांडे, केदार जाधव आणि अंबाती रायडू यांच्यामध्ये मिडल ऑर्डरसाठी स्पर्धा असणार आहे. त्याने म्हटलं की 3rd, 4th, 6th स्थानी कोणाला खेळवायचं याबाबत विचार सुरू आहे. केदार, मनीष आणि रायडू या जागी किती फिट बसतात याबाबत विचार सुरू आहे. या सिरीजमध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं देखील रोहितने म्हटलं आहे. केदार आणि रायडू टीमचे महत्त्वाचे खेळाडू आहेत, पण दुखापतीमुळे त्यांना खेळता आलं नाही. पण आता या दोघांची वापसी झाली आहे. हे दोघे खेळाडू भारतासाठी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुढेही संधी मिळेल. प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या परिस्थितीत कशी कामगिरी करतो हे देखील पाहावं लागणार आहे, असे रोहित म्हणाला. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तब्बल 22 वर्षांनंतर ऋषी कपूर आणि जुही चावला पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. हितेश भाटिया यांच्या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे. चित्रपटाचे नाव अजून जाहीर झाले नसले तरी चित्रपटाचे शूटिंग मात्र सुरू झालं आहे. जादू, साजन का घर, येना बिना डिका, बोल राधा बोल यासारख्या अनेक हिट सिनेमाच्या यादीत जी जोडी हिट ठरली ती आता पुन्हा एकदा एक हिट सिनेमा देण्यासाठी सज्ज झाली आहे. ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी तब्बल 22 वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित कौटुंबिक सिनेमात ही जोडी दिसणार आहे. याचं चित्रीकरणही सुरू झालंय. अद्याप सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. एक काळ सिल्वर स्क्रीन गाजवलेल्या या जोडीला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता निश्चितच वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. करमाळा शहरातील आदिशक्ती महिला मंडळाने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या महिला गणेश मंडळाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. करमाळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विना पवार यांनी नुकतेच पर्यावरणपूरक मातीचा गणपती बसवण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रथम करमाळा शहरातील आदिशक्ती महिला गणेश मंडळाने प्रतिसाद देऊन स्वतः हाताने मातीचा पर्यावरणपूरक गणपती तयार करून पूर्ण केले आहे. त्यांच्या मंडळास करमाळा नगरपालिकेने भेट दिली असता त्यांनी सांगितले की आमच्या मंडळाचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी संपूर्ण गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणार असून पारंपरिक पद्धतीने ढोलताशांचा आणि लिझिमच्या गजरात तसेच समाज प्रबोधनकार घोषणा देत मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच निर्माल्य दान, प्लॅस्टिक बंदी, जनजागृती, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, महिलांच्या विविध स्पर्धा, लहान मुलांच्या स्वच्छता विषयक चित्रकला स्पर्धा आदी समाज उपयोगी कार्यक्रम घेत असल्याची माहिती आदिशक्ती महिला मंडळाने दिली आहे. यावेळी विना देवी यांच्या मार्गदर्शनाखाली मातीचा गणपती तयार करण्यात आला. मंडळाचं नाव आदिशक्ती गणेश महिला मंडळ. मंडळाचे या वर्षी द्वितीय वर्ष आहे. मागच्या वर्षी मंडळाने खूप छान प्रकारे सामाजिक कार्यक्रम राबवले. यावर्षीही मंडळ खूप छान प्रकारे सामाजिक कार्यक्रम राबवत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2019 नुसार आमच्या मुख्याधिकारी विना पवार मॅडम यांनी जे आव्हान केले होते त्या आव्हानांना आम्ही जास्तीत जास्त सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा म्हणून आम्ही प्रत्येक महिलाला, आरतीला येईल अशा प्रत्येक महिलांना कापडी पिशवा वापरा म्हणून संदेश देण्यासाठी एक एक पिशवी त्यांना आम्ही भेट म्हणून देत आहोत. त्याचप्रकारे ह्या वर्षी इको फ्रेंडली म्हणजे
ज्या ठिकाणी प्रदूषण होते प्रदूषणाचा रास व्हावा, रास न होता छान प्रकारे मूर्ती बनवावी म्हणून वीना मॅडम वीना भाभी यांच्या सहकार्याने आणि ह्या सगळ्या महिलांच्या सहकार्याने सगळ्या मुलींच्या सहकार्याने आम्ही मातीचा गणपती बनवला आहे आणि मातीचा गणपती बनवून त्याचं विसर्जन आम्ही या ठिकाणी ह्या समाज मंदिराबाहेर खाली तिथे समोरच्या जमिनीत पाणी ओतून करणार आहोत. त्याचप्रकारे तिथे आम्ही एक बी लावणार आहोत की त्या गणपतीच्या विसर्जनच्या त्या ठिकाणी एक सुंदर प्रकारचं असं वृक्षारोपण व्हावं, झाडाची एक उन्नती प्रगती निर्माण व्हावी अशा प्रकारे आम्ही खूप कार्यक्रम छान प्रकारे राबवत आहोत. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. इंधन पुन्हा कडाडले, पेट्रोल 10 तर डिझेल 9 पैशांनी महाग. नांदेड मुख्याध्यापिका खून प्रकरणी 2 आरोपींना आंध्र प्रदेशातून अटक. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर ढोल बजाव, भाजपा जगाव आंदोलन. सीना माढा योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष कायम, 3 तास केले रास्ता रोको. स्वच्छता ही सेवा या अभियानाची स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.